हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत झटपट बनणारी अशी केशरी बर्फी. तुम्ही केशरी बर्फीचा केशरी पेढासुद्धा बनवू शकता. तर मी केशरी बर्फीसाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगणार आहे. एक वाटी खवा, आपल्याला एक वाटी खवा, एक अर्धी वाटीला थोडंसं कमी अशी साखर, कारण अर्धी वाटी साखर घेसाल तर खूप जास्त गोड होईल आपलं केशरी बर्फी, तर थोडी कमी साखर. आणि विलायची पावडर, इथं बघा मी विलायचीची पावडर बनवून घेतलेली आहे. साधारण एक चमचा विलायची पावडर असेल ती. एका कढईमध्ये एक कढई थोडी तापायला ठेवून द्यायची. थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण खवा टाकून घेऊया. खवा टाकून आपल्याला थोडंसं परतू द्यायचं आहे, त्याला गुलाबी कलर येईपर्यंत थोडंसं भाजून. थोडंसं गुलाबी होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. या मिश्रणाला सारखं हलवत राहायचं, जेणेकरून आपलं मिश्रण खाली लागणार नाही. आता चला हे बघा, आपलं मिश्रण चांगलंच भाजून झालं आहे. आपण याच्यामध्ये एक आपली साखर टाकून घेऊया. याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही, चिटकणार नाही. आता याच्यात इलायची पावडर टाकून घेऊ आपण. साखर पूर्ण वितळेपर्यंत याला शिजू द्यायचं आहे, भाजू द्यायचं आहे. हे बघा, मी गॅसची फ्लेम थोडी कमी करते. साखर पूर्ण वितळेपर्यंत याला भाजू द्यायचं आणि थोडंसं घट्टपणा येईपर्यंत याला भाजू द्यायचं आहे. सारखं हलवत राहायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही. बघा, आपली साखर पूर्णपणे वितळली आहे. आता याच्यामध्ये आपण ऑरेंज फूड कलर टाकणार आहे. तुम्ही कोणता पण ऑरेंज फूड कलर टाकू शकता. 4-5 थेंब आपण ऑरेंज फूड कलर टाकणार आहे याच्यामध्ये. किती छान कलर आला बघा. आपली केशरी बर्फी बनण्यासाठी थोडाच टाईम बाकी आहे. बघा, थोडी कलर टाकून थोडी शिजू भाजू द्यायचं, याला शिजू द्यायचं. साखर पूर्णपणे वितळली आहे याच्यामधली. थोडं परतून घेऊया आपण. आपली केशरी बर्फी तयार आहे. मी गॅस बंद करते. केशरी बर्फी तयार आहे. आपण आता ह्या केशरी बर्फीला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एका प्लेटला तुपाचा हात लावून आपण याच्यामध्ये केशरी बर्फी आपली जी आहे ती काढून घेऊया. बर्फी ही थोडी नरमच असते, याच्यामुळं मी त्याला जास्त घट्ट बनवू दिलं नाही. तुम्हाला जर केशरी पेढा करायचा असेल तर तुम्ही ह्याला अजून शिजू द्या. थोडंसं घट्ट गोळा बनला की तुम्ही गॅस बंद करून त्या गोळ्याला थंड करून नंतर त्याचे पेढे बनवू शकता. मला बर्फी बनवायची होती म्हणून मी याला थोडंसं पातळच ठेवले.
आता याला एक घंटा, साधारण एक घंटा तरी, एक दीड घंटा म्हणजे पूर्ण गार होईपर्यंत आपण याला तसंच ठेवूया. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर.